माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाची, सुखामा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया। तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुखामा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगन निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्र, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी, महायोग पीठे तठे भीमरथ वरम पुंडरीकाय धातुम मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करो प्रथम नमः, 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 पांडुरंगा करू प्रथम नमान, दुसरे चरण संताची आग, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंविद्या आत्मरूपा, देवा तो चिगणेशु सकलार्थमती प्रकाशो, मणि निवृत्ती दासो अवधारी जोजी, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येची अधिकरण, तेच वंदो श्री चरण, श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, अनुग्रह
माला झालो पावन झालो जरा करी ओ नवनारेश्वर तुमचा अनुग्रह झालो पावन झालो जरा करी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तम वरिष्ठम वातात्मजम वानरयुतमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये शरण शरण जे हनुमंता तुमा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास सुभटा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे नकराय नम शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनी या विठाला 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखाम्मा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा तथा महाराष्ट्रातील सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादानं ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन परमार्थमध्ये कृतार्थ केलं ज्यांनी आपलं जीवन जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी केली पंचम वेद निर्माते म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे असणारी जगद्गुरु तुकोबा राय यांचा फार चरणाचा नाही पण तीन चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठाला 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 अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा राय आपल्याला भक्तीचं महत्व सांगतायत जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात भक्ती आम्ही केली पण ज्या वेळेस आम्ही भक्ती केली कशी केली सांगितलं महाराजांनी सांडोनी उद्वेग उद्वेग म्हणजे चिंता आमच्या जीवनातली चिंता समूळ नष्ट झाली माझ्या जीवनातली चिंता ज्या वेळेस नष्ट झाली त्यावेळेस मला सुख झालं हा किती सुख झालं सांगितलं सुख आम्हा झाले धरिता याचा संग ज्याचा संगतीनं आम्हाला सुख प्राप्त झालं ज्याच्या संगतीमुळं आम्हाला सुख प्राप्त झालं तो भगवान परमात्मा त्याच्या संगतीत आम्ही गेल्यामुळं आमची समूळ चिंता नष्ट झाली बरं महाराज एका साधकानं प्रश्न केला जगद्गुरु तुकोबा रायांना महाराज तुम्ही म्हणताय नुसतं या अभंगामध्ये सुख झालं सुख झालं सुख झालं मग नेमकं तुम्हाला सुख तरी झालं किती जगद्गुरु तुकोबा राय शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची त्या भगवान परमात्म्याची सेवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडली आमच्या जीवनामध्ये आम्हाला इतकं सुख प्राप्त झालं त्याचं परिमाण सांगता येणार नाही त्याचं मोजमाप करता येणार नाही एवढं सुख आमच्या जीवनात प्राप्त झालं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झोपले तरी हरकत नाही विठाला विठाला विठाला
विठाला विठाला विठाला। आपले या पुण्य पावन भूमी श्री क्षेत्र तांबट सांगवी या भूमीमध्ये इथून पाठीमाग चालत आलेला, आज चालू असलेला आणि इथून पुढेही चालू राहणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या सोहळ्यातील आज चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबाप, सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वांच्याच या ठिकाणी कृपा आशीर्वादानं माझ्याकडे आलेली आहे। या सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित असणारे भागवताचार्य हरिभक्त पारायण हरी महाराज अंजन सोंडाकर यांचं या ठिकाणी सात दिवस भागवत आहे ना, भागवत कथा चालू आहे। अतिशय उत्कृष्ट अशा नियोजनामध्ये हा सप्ताह चालू आहे, सर्वांचंच या ठिकाणी सहकार्य लाभत आहे आणि सगळेच या ठिकाणी मंडळी, भजनी मंडळ असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, अजून अन्नदान करणारे असतील, धनदान करणारे असतील, सर्वांच्याच नियोजनातून या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आणि हा परमार्थिक आनंद तुम्ही आम्ही उपभोगत आहोत। ज्यांनी पहिली चाल गायली हरिभक्त पारायण बबन महाराज अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी या ठिकाणी सुंदर गाय चाल गायली आणि सात दिवस उपस्थित आहेत या ठिकाणी, धन्यवाद महाराज। तसेच इकडले हरिभक्त पारायण विष्णुपंत महाराज राहटे, विष्णुपंत महाराज राहटे अतिशय उत्कृष्ट असे गुणी गायनाचार्य सोऱ्याचे महाराज, तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी, इकडचे टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। तपानं ज्ञानानं वयानं माझ्यासमोर बसलेली ज्ञानी मंडळी या ठिकाणी आहेत, कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य भागवताचार्य, बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता माऊल्या यांचा जर विचार केला माऊली ज्ञानोबराची एक ओवी सांगेन आणि पुढे चालेल। सभा समस्त साधू संतांची, मुनी महामुनी विरक्तांची, पंडित पाठक ज्ञानियांशी या सकळाशी विनवणी, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे। सबाया ध्यान करिया बघा परमानंदू रे, 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 आनंदू रे आजी आनंदू 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 रे, सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू रे। या न्यायानं सगळ्यांचे चरणी हात जोडून विनंती, माता माऊल्यांनो पुढे या तुम्ही, जरा थोडं थोडं पुढे या, सगळ्यांनी थोडं पुढं सरका, या पुरुष मंडळ थोडं सगळ्यांनी पुढे या, कारण समाज कमी पण दर्दी लोक आहेत सगळे ऐकणारे आणि तुम्ही माझ्या पुढं असाल। आणि तुम्ही जर आधीच कीर्तन सुरू व्हायच्या आधी जांभळ्या दिल्या तर मी काय सांगू, एवढं लांबून आलो आहे मी तुमच्यासाठी, हे की नाही, तुमचं दर्शन होण्यासाठी मी एवढं लांब आलो आहे। माता माऊल्यांना हात जोडून विनंती, या मी तुमच्या मुलासारखा, एवढं लाई काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, या पुढे या, काय होतं आलं थोडं पुढं, तर तुम्ही पुढं असलात तुमच्या चेहऱ्यावरचा भाव बघून मला कीर्तन करता येते। विठाला विठाला या ठिकाणी आपल्या गावचं वैभव, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं नाव कमवलं, आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्याच का नाही, मी म्हणतो भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये घालवलं,
असे असणारे आमचे मित्र हरिभक्त परायण राजेभाऊ महाराज कदम यांनाही धन्यवाद. ते या ठिकाणी लाईव्ह यूट्यूबचं प्रक्षेपण करणार आहेत. तसेच ज्यांनी गोड सिस्टीम लावली आहे, माझा आवाज बसलेला आहे, दररोज 2-3 कार्यक्रम आहेत महाराज, म्हणून आता रामनवमीचा पिरियड आहे, आवाज बसलेला आहे. नाहीतर गायनाच्या बाबतीमध्ये मलासुद्धा खूप नाद आहे, छंद आहे, पण आता विलाज नाही. आवाज बसल्यानंतर मी पण काय करू शकत नाही. पण दोन्ही या ठिकाणी रती महारती 4 जण या ठिकाणी गायनासाठी आहेत. मी आज फक्त बोलणार आहे, तुम्ही गायन करायचे बरं का. हात जोडून विनंती सगळ्यांच्या चरणी का. पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला आहे. पवित्र त्या कुळ पावन तो देश एक हरित दास जन्म घेती एक हरित दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश एक हरित दास जन्म घेती एक हरित दास जन्म कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते बर का. पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये तुम्हाला नरदेह प्राप्त झाला. पण याच्यात अजून एक चमत्कार घडला, तुम्हाला आम्हाला नरदेह प्राप्त झाला तो संतानंतर झाला बर का. संताच्या अगोदर जर आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला असता गाथा कशाला म्हणतात, ज्ञानेश्वरी कशाला म्हणतात, भागवत कशाला म्हणतात, रामायण कशाला म्हणतात हे आपल्याला समजलं. संताच्या नंतर देह प्राप्त झाला, खरंच आपण पुण्यवान आहोत महाराज. कितवं वर्ष सप्ताहाला, सप्ताहाला वर्ष कितवं आहे, 27वं. वा 27 वर्ष झालं या पुण्यपावन भूमीमध्ये नामयज्ञ सोहळा पार पडतोय. प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राच्या पवित्र दरबारामध्ये हा नमसप्ताह पार पडतोय. शास्त्रानं आपल्याला 29 पर्वकाळ सांगितलेत. किती 29 पर्वकाळ सांगितलेत. याच्यामध्ये 12 वद्य एकादशी, 12 शुद्ध एकादशी आणि 5 महत्त्वाचे पर्वकाळ सांगितले. बघा भागवतामध्ये गोड चिंतन आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्र 29 पर्वकाळ सांगितले. 12-2-24 एकादशी आणि 5 पर्वकाळ महान सांगितले. त्याच्यातला एक पर्वकाळ आहे रामनवमी. हनुमान जयंती रामनवमी वामन जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र हे 5 पर्वकाळ सांगितले. 12-2-24 आणि 5 मिळून 29 29 पर्वकाळाचं जो आचरण करतो त्याला वैष्णव म्हणतात बर का. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया तो वैष्णव आहे आणि त्याला वैष्णव म्हणतात. या पर्व काळामध्ये या पुण्यपावन भूमीमध्ये अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा चालू आहे आणि 4th दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्ही सर्वांच्या आशीर्वादानं माझ्याकडे आलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सांगत असताना कीर्तन ऐकताना फक्त चित्त देऊन ऐका, कीर्तन ऐकताना लक्ष देऊन ऐका. कारण ज्या प्रभू रामचंद्राबरोबर 14 वर्ष कोण गेला होता, लक्ष्मण. ज्याचं लक्ष आणि मन एकत्र होतं त्याला लक्ष्मण म्हणतात बरं का. 14 वर्ष अन्न ग्रहण केलं नाही, 14 वर्ष डोळ्याला डोळा लागू दिला नाही. का, फक्त आपल्या बंधू राजासाठी, आपल्या भावासाठी स्वतःचा प्राण स्वतःचा जीव अर्पण केलेला भाऊ. त्रेतायुगातली रामकथा आजही आपण आनंदाने श्रवण करतोय. त्याचं कारण आहे, तुमच्या घरामध्ये रामायण आहे, माझ्या घरामध्ये रामायण आहे. त्या रामायणाचा उल्लेख आपण आजही ते रामायण आनंदाने ऐकतोय, आनंदाने वाचतोय, आनंदाने सांगतोय. त्याचं कारण आहे प्रभू रामचंद्राच्या जीवनातील आचरण. एक पत्नी एक बाणी आणि एक वचनी व्रत प्रभू रामचंद्राचं आहे.
विरुद्ध दिशेने पहा ज्या प्रभुरामचंद्राचा जन्म वसंत ऋतूच्या प्रारंभी चैत्र शुद्ध नवमी आणि दुपारी 12 वाजता उन्हाच्या कारामध्ये झालेला आहे. दुसरी बाजू पहा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म श्रावण वद्य अष्टमी आणि रात्रीच्या 12 वाजता इकडं ऊन आहे आणि इकडं धोधो पाऊस पडतोय. म्हणजे विरोधाभासाचं जीवन आहे. का प्रभुरामचंद्राच्या जीवनामध्ये 14 वर्षाचा वनवास आहे आणि इकडं ह्या बाबाच्या जीवनामध्ये हरी हा बालक नंदा घरी. नुसता त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. कुणाच्या? श्रीकृष्णाच्या. असणाऱ्या प्रभुरामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी आहेत आणि इकडं या बाबाला 16108 पत्नी आहेत. एवढा विरोधाभास आहे अवतारामध्ये. पण अवतार घेत असताना देव अवताराला येतोच कशासाठी? देवाला अवताराला आणावं लागतं हे नैमित्त आहे. देव अवताराला आणावं लागतं. संत महात्मे येत असतात आणि तुम्हा आम्हाला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल त्या प्रभुरामचंद्राची ही रामनवमी आणि रामनवमी निमित्त असणारा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून. अभंग 3 चरणाचा आहे. अभंगामध्ये सुख हा शब्द 3 वेळेस आलाय. प्रत्येक चरणात आलाय. पहिल्या चरणामध्ये उत्तरार्धात आलाय. दुसऱ्या चरणामध्ये पूर्वार्धात आलाय. आणि तिसऱ्या चरणामध्ये पूर्वार्धात आलाय. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे सुख संग सुख याचे. दुसऱ्या चरणामध्ये सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. तिसऱ्या चरणात तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची. ज्या आरती जगद्गुरु तुकोबाराय तीनही चरणामध्ये सुख हा शब्द वापरतात त्या आरती या सुखाला काहीतरी विशेष महत्त्व असलं पाहिजे. भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सुख 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 सुख. नेमकं सुख आहे तरी कोणतं? आम्ही तर प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुखाच्या शोधात आहे. पण सुख काय अजून मिळालेलं? सर्व सुखाची या आशा जन्म घेला. सर्व सुखाची या आशा जन्म घेला. क्षणयोग मुक्ती यत्न नाही केला. क्षणयोग मुक्ती यत्न नाही केला. हिटता दिशा शिन पावला. हिटता दिशा शिन पावला. माया सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणयक मोक्ती यत्न नाही केला. कांतिक पावला. माया वेटीचा जीव माला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणयक मोक्ती यत्न नाही केला. दिशा सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा सिन पावला. माया वेष्टेला जीव माझा. प्रत्येक जीव मायेमध्ये गुरफटलेला आहे. जसं मी आता गुळामध्ये गुरफटलोय. आत्ता मी कशात गुरफटलोय? गुळामध्ये. बरं का बाबा, रात्री कीर्तनाला गेलतो तिकडे मी आष्टी तालुक्यात. कीर्तनाला गेलो
कीर्तन चालू झालं, रंगात आलं, पण आवाज बसलेला, वाटलं गुळ असतं तर बरं झालं असतं. गुळ देत होते बाबा मला, गुळ देत होते खालून, पण एक मिस्टेक झाली होती बरं का. हे दांडकंय का ह्याचं माईकचं, हे दांडकंय का माईकचं, हे आता इथं कसं गुळ ठेवलं, हे बसला का इथं गुळ, तसा ह्या दांडक्याला त्याला हे झाकण नव्हतं. मग त्या बाबा गुळाचा खडा घ्यायचा, ह्याच्यावर ठेवायचे, जसं ठेवायचे तसं त्या दांडक्यात गुळ निघून जायचा बरं का. तसाच गुळ दांडक्यात जायचा खाली. कीर्तन संपलं, गुळाचा माझा मेळच लागला नाही, आणि मग मी कीर्तन संपून लवकर निघालो. मला आता इकडे यायचं होतं, लांब रात्री प्रवास आता दिवसभर करायचा. मग निघालो मी पटकन आपलं मंडप सोडून. बाबा म्हणले थांबा 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 महाराज. मी म्हणलं का हो, चांगलं झालं बघा कीर्तन, पण गुळलंही खाल्लं तुम्ही. आम्ही म्हणलं बाबा गुळच मला मिळालं नाही. हा म्हणले मिळालं नाही, मी माझ्या हातानं गुळ दिला महाराज तुम्हाला. अहो म्हणलं बाबा गुळच माझ्यापर्यंत आला नाही. म्हणले गेला कुठं? म्हणलं बघा त्या माईकच्या दांडक्यात. आणि ते पालतं केलं, सगळा गुळ खाली निघाला. पण आता ह्याला झाकण आहे. सुंदर सिस्टीम आहे महाराज, उत्कृष्ट सिस्टीम लावली आहे. धन्यवाद तुम्हाला बरं का सिस्टीमवाले दादा. आवाज बसलेला असून सुद्धा गोड आवाज माझ्यापर्यंत पोहोचवतायत बरं का. धन्यवाद आहे तुमच्या 5-25 मशनी पुढच्या वर्षीपर्यंत होवत बरं का. धन्यवाद. आणि जगद्गुरु तुकोबाराय, आता लक्ष द्या, जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सुख या शब्दाला महत्त्व देतात. तुम्ही आम्ही सुखासाठी धावपळ करतो, धडपड करतो, सुख जीवनामध्ये प्राप्त होत नाही त्याचं कारण आहे महाराज, त्याचं कारण आहे. एकतर जन्मच मूळ मिळणं दुर्मिळ आहे बघा. जन्मच एकतर मिळेल की नाही सांगता येत नाही. 184 येऊन भोगून भोगून मनुष्य जन्म प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल महाराज जन्म मिळणं काय अवघड आहे, पाप आणि पुण्य करून प्राणी जन्माला येतोय आम्हाला पुराण सांगते, आम्हाला शास्त्र सांगते. पाप पुण्य समासमी तरीच पावी जे मनुष्य येऊने. बरोबर, पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतोय महाराज. मनुष्य जन्म मिळणं काय अवघड नाही सांगू तुम्हाला मी. पाप आणि पुण्य करायचं आपल्या हातामध्ये नाही. पाप करायला गेलं तर पुण्य होईल, पुण्य करायला गेलं तर पाप घडेल. तुम्ही म्हणाल कसं, दोन्ही उदाहरणं एक एक मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. लॉकडाऊनचा काळ होता, तुम्ही आणि मी लॉकडाऊनचा काळ उपभोगला आहे. 8 महिने माणूस दारात स्वतःच्या बसायची परवानगी नव्हती माणसाला, स्वतःच्या दारात माणूस बसू शकत नव्हता. त्या काळामध्ये पशु पक्षी जनावर निराधार लोक ज्यांना कुठलाच आधार नव्हता अशी लोक नुसत्या खाण्या वाचून पाणी पिण्या वाचून मेली. कारण मनुष्य प्राणी असा आहे बघा, मनुष्य प्राणी हा सगळ्यांना अन्न आणि पाणी पुरवणारा माणूस आहे. आणि तोच माणूस लॉकडाऊनच्या काळामध्ये 8 महिने घरामध्ये बंद होता, कुणी कुणाच्या घराकडे जाऊ शकत नव्हतं. तेवढ्या काळामध्ये मुंबई पुण्याहून येणारी साहेब लोक आपल्या खेड्यापाड्याने येऊन राहत होती. त्यावेळेस एक साहेब मुंबईहून आलेले होते, त्यांचं घरीच कॉम्प्युटरवर काम चालू होतं ऑनलाईन, दुसऱ्या मजल्यावरती राहत होते. विचार केला मनामध्ये, अरे 80,000 रुपये पगार आहे मला महिन्याला, पण मला कुठं तीर्थयात्रेला जाता येत नाही, मला कुठं आळंदी पंढरपूरची वारी करता येत नाही. भेटलाय मला आता गावाकडे आल्यावर वेळ, तर वाटलं मनाला चला काहीतरी परोपकार करू. खालून एक भिकारी रस्त्याने चाललेला होता, साहेब दुसऱ्या मजल्यावरती गच्चीमध्ये उभा राहिलेले होते. त्यांनी बघितलं खालून चाललेला भिकारी, जसा भिकारी बघितला मनात विचार आला, 5 रुपयाचा ठोकळा खिशातला काढला आणि आता त्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये टाकणार. एवढ्यात भिकारी खालून आला, हातातून 5 रुपयाचा ठोकळा खाली पडला. जसा ठोकळा खाली पडला तसं भिकाऱ्याचं लक्ष वर गेलं, जसं भिकाऱ्याने वर बघितलं तसा त्याचा डोळा रक्त बंबाळ झाला. का? 5-चा ठोकळा त्याच्या डोळ्यावर पडला. डोळा रक्त बंबाळ झाला नाही, त्याचा डोळाच गेला. आता इंजिनियर साहेब करायला गेले काय, पुण्य घडलं काय? दुसरी बाजू सांगतो तुम्हाला, आमच्या भूमचा बाजार असतो गुरुवारचा बरं का, गुरुवारचा बाजार असतो. मी बाजारला गेलो, बाजारला गेल्यानंतर बाजार करून आपल्या स्टँडकडे येत होतो. येत असताना माझ्या हातामध्ये बाजारची पिशवी होती, पुढून एक दारू पिलेला तरुण मुलगा होता, पण दारू पिलेला होता. त्यानं माझ्याकडे बघितलं, ओ महाराज
द्यान मला खायला काहीतरी, ओ महाराज द्यान मला खायला काहीतरी. माझ्याबरोबर प्रतिष्ठित चार लोक चालत होते, आम्ही चर्चा करत होतो, बोलत होतो. रस्त्याने चालत असताना तो माझ्याकडे बघून म्हणू लागला, मला वाईट वाटलं. म्हणलं माझ्याबरोबर प्रतिष्ठित चार लोक चालतात, आम्ही बोलतोय, बातचीत करतोय, कशाला त्रास द्यायला लागला उगच मला. मला त्याचा राग आला. मी पोरांना खायला वरच त्या पिशवीमध्ये सफरचंद होते, त्याच्यातला एक सफरचंद काढला आणि रागराग त्याला असा फेकून मारला. महाराज जसा त्याला फेकून मारला त्यानं झल्लन खायला चालू केला. मी करायला गेलो काय, रागराग त्याला फेकून मारतो म्हणजे मी त्याला पापच करायला गेलो. आणि घडलं काय, पुण्य घडलं. पाप आणि पुण्य करायचं तुमच्या माझ्या हातामध्ये नाही बरं का. आणि पाप पुण्य करून मनुष्य जन्म प्राप्त होतो. परमार्थ आवडणं तेवढं सोपं नाही, भक्ती आवडणं तेवढं सोपं नाही. अनेक जन्माचं पुण्य लागतंय, एका जन्माच्या पुण्याने काहीच होत नाही. म्हणून आमचे नामदेव राय म्हणतात, जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अचमुखी हरी पैटा होया चमुकी हरी पैठा होया हरी मुखी गाता हर पल चुनता हरी मुखी गाता हर पल चुनता हरी मुखी गाता हर पल चुनता हरी मुखी बाबांचं गोड प्रमाण दिलं महाराजांनी. अनंत जन्माचे सुकृत पदरे, अनंत जन्माचं पुण्य लागतंय तेव्हा मनुष्य जन्म आहे, अनंत जन्माचं पुण्य लागतंय तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आमचे नामदेव राय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली बरं का. हा अनंत जन्माचं पुण्य लागतंय, पुण्य कमवणं आपल्या हातामध्ये नाही. तर मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मनुष्य जन्म प्राप्त होणं म्हणजे पावलो हा देह कागटाळीने आहे. नगड उपाय घडो आले. पावलो हा देह कागटाळीने आहे. कागटाळीने आहे माहिती तुम्हाला. आपल्या या प्रभुरामचंद्राच्या मंदिरामध्ये या असणाऱ्या त्या प्रभुरामचंद्राच्या धर्म मंडपामध्ये एक आंधळा ग्रहस्थ देवाचं नामस्मरण करत बसलेला आहे. हाताने टाळी वाजवतोय, मुखाने नामस्मरण करतोय. नामस्मरण करण्यामध्ये तो दंग झालेला होता, तल्लीन झालेला होता. एवढा टाळी वाजवत होता आणि एवढा नामस्मरण करत होता. जशी त्याने एकदा टाळी वाजवली, जशी टाळी वाजवली त्याच्या हातामध्ये टाळीमध्ये कावळा आला. कोणाच्या? आंधळ्याच्या. कळतंय ना कीर्तन? लक्ष देते बोललेलं कसं गुंगुण नाही होत, नाही होत येते ना क्लिअर ऐकू. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा आला. जसा त्याच्या टाळीमध्ये कावळा आला आंधळ्याला आनंद झाला. त्याने तो कावळा घेतला, बगलात मारला आणि अजून भजन चालू केलं. पोरं दोन चार चालली होती रस्त्याने, पोरांनी बघितलं, अरे म्हणले ह्याच्या टाळीत तर कावळा सापडला. आणि जसे शब्द आंधळ्याच्या कानावर गेले आंधळ्याला गर्व आला. शब्द कानावर गेल्याबरोबर आंधळ्याला गर्व आला. गर्व काय येतो? जिथं अर्धवट ज्ञान असतं तिथं माणसाला गर्व येत असतो बरं का. आमच्या मावल्यांना प्रश्न आहे, आपल्याकडे ते हातपंप आहेत ना, इकडं हातपंप तुमच्याकडं हातपंप ते हापसा हापसा जुन्या पद्धतीचे हापसं. आता काय सगळीकडे नळ योजना झाली, हापसं आहेत ना पहिलं, नाहीत का आता? नाहीत पण पहिलं होतं. हां आमची माऊली महाराज तिकडं जावं हापशावर पाण्याला, हांडा भरावा आणि तो पाण्याचा हांडा अर्धाच भरायचा, पूर्ण नाही भरायचा. किती भरायचा? अर्धा. अर्धा हांडा भरायचा, कमरेवरती घ्यायचा आणि तो हांडा घेऊन तुम्ही घराकडे चालत यायचं. ज्यावेळेस तुम्ही चालत येता कमरेपासून खाली तुम्ही भिजल्याशिवाय राहणार नाही. पण तोच हांडा तुम्ही पूर्ण भरा, घागर पूर्ण भरा,
कळशी पूर्ण भरा, तीनही भांडी डोक्यावर चुंबळ घ्या आणि ती भांडी एकावर एक ठेवा. तुम्ही न धारता घरापर्यंत घेऊन येणार, पण कधी पूर्ण भरलेली असतील तर जे सरस्वती माता ज्ञान प्रवाहित करते आपल्याला, ज्या सरस्वती मातेनं ज्ञानाची उत्पत्ती केली, त्या सरस्वतीला सुद्धा भीती होती, मला जर अहंकार झाला तर, मला जर गर्व आला तर. म्हणून त्या सरस्वतीने गळ्यामध्ये भोपळा घेतलाय. बघा, ज्या सरस्वती मातेच्या गळ्यामध्ये विनाय ना, तिला असं वाटत होतं मला गर्व आला मी बुडले तर या गर्वामध्ये, म्हणून सरस्वतीच्या गळ्यात विनाय. गर्व तसा येत नाही, जिथं अर्धवट ज्ञान असतं तिथं गर्व येत असतो. माऊली ज्ञानोबरायची गोड वबी आहे. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अनेक प्रकारची संकट येत असतात कधी अर्धवट ज्ञान असेल तर. आणि मग ती आंधळा टाळी वाजवतोय, भजन करतोय, आणि तो बगलेमध्ये एक कावळा मारून ठेवलेला आहे, आणि परत त्याने टाळी वाजवली आणि भजन चालू केलं. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, नाम जय जय राम, श्रीराम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम 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 जय जय राम. आंधळा भजन करतोय, हाताने टाळी वाजवतोय, जशी टाळी वाजवली त्याने डबल. दुसरा कावळा त्याच्या टाळीत आला. कोणाच्या कीर्तन ऐकताय तुम्ही? कुणाच्या? आंधळ्याच्या. हा होता ती गेला. आता किती टाळ्या वाजवल्या आयुष्यभर तरी पुन्हा कावळा टाळीत येणार? तसा मनुष्य जन्म एकदाच आहे, पुन्हा मिळणार? बरवी वेळ सापडली सण, वा वा, बरवी वेळ सापडली सण, वरवी वेळ
पड़ल संगे हो भरवी ता पड़ल संगे उत्कृष्ट प्रमाण बरवी ही वेळ सापडली संधी म्हणजे पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही, एकदाच मिळणार आहे. लक्ष 84 फेरा या ठिकाणी आपण भोगून भोगून शेवट मनुष्य जन्म आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्मा फेरा पड़ी, चुकलिया वर्मा फेरा पड़ी, याच जन्मी ओळखी ओळखी आत्मा राम, याच जन्मी ओळखी ओळखी आत्मा राम, चुकलिया वर्मा फेरा पड़ी, चुकलिया वर्मा फेरा पड़ी, याच जन्मी ओळखी ओळखी आत्मा राम, याच जन्मी ओळखी ओळखी आत्मा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलिया वर्म फेरा पडे मी सांगतोय कशासाठी, सुख जीवनामध्ये प्राप्त करण्याचा आपण विचार करतो पण सुख मिळत नाही, त्याचं कारण आहे आपलं वर्म चुकलंय, आपलं वर्म चुकलंय. देवानं आपल्याला जन्माला घातलंच कशासाठी आपल्याला माहीत नाही, आपण इथं येऊन करायचंय काय आपल्याला काहीच माहीत नाही, आणि जायचंय कधी आपल्याला काही माहीत नाही. फक्त आपलं एक ठरलेलं आहे, देवानं जन्माला घातलंय म्हणून जगायचं आणि एक दिवस ह्या लोकेची यात्रा संपवायचं, निघून जायचं. म्हणजे आला तसा गेला, काही उपयोग नाही. तेल गेले, तूप गेले, हाती दुपाटणे आले. त्याच्यापेक्षा जीवन जगत असताना वर्म चुकू देऊ नका. आणि वर्म चुकलं का फेरा पडल्याशिवाय राहत नाही. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. कैलासामध्ये एकदा शिवजींनी महादेवांनी नंदीला काम सांगितलं. कैलासामध्ये महादेवांनी काम सांगितलं नंदीला, नंदी खाली मृत्यू लोकामध्ये जा आणि एक सूचना देऊन ये. नंदी म्हणला ठीक आहे प्रभू, काय सूचना आहे सांगा. त्यावेळेस महादेवांनी सांगितलं खाली जा आणि लोकांना सांगून ये. म्हणले काय सांगू, तीन वेळेला स्नान करा, एक वेळेला भोजन करा, तीन वेळेला स्नान करा, एक वेळेला भोजन करा. ठीक आहे देवा. नंदी निघाला कैलासातून, येत असताना सतत चालू आहे त्याचं. महाराज तीन वेळेला स्नान करा, एक वेळेला भोजन करा, तीन वेळेला स्नान करा, पण हा मृत्यू लोक आहे, इथं सगळं उलटं पालटं होत आहे. लगेच नंदीचे पाय या मृत्यू लोकामध्ये पृथ्वी तलावर पडले. जसे पाय पृथ्वी तलावर पडले नंदीचा मंत्र उलटा झाला. नंदीने इथं येऊन सांगितलं तीन वेळेला भोजन करा, एक वेळेला स्नान करा, तीन वेळेला भोजन करा, एक वेळेला स्नान करा. आपलं काय चालू आहे आता, तेच चालू आहे का नाही. आपण वचनाची पक्की माणसं आहेत महाराज. वचनानं मोडी बोलिले ते वा. आणि मग सांगितलं नंदीने, गेला नंदी कैलासाला. कैलासाला गेल्याबरोबर नंदीला विचारलं महादेवाने, सांगितलं का नंदी. हो देवा. काय सांगितलं, तीन वेळेला भोजन करा, एक वेळेला स्नान करा. मूर्ख आहे म्हणले तू, मूर्ख, तुला अजिबात अक्कल नाही. अरे मी तुला सांगितलं काय आणि तू केलं काय. पण म्हणले आता तू चूक केली ना, चुकीला क्षमा नाही बाबा आपल्याकडं, त्याचं प्रायश्चित्त भोगावंच लागतं. मग नंदी म्हणला देवा काय प्रायचित असेल ते मी भोगायला तयार आहे, चूक तर झाली विलज नाही. काही नाही म्हणला, तुला जे सांगितलं होतं ते तू ऐकलं नाही. आता मी त्यांच्या एक वेळच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती, आता तू तीन वेळेला भोजन करायचं सांगितलं आहे ना, आता काय कर, त्यांच्या हाताखाली जाऊन राब आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था कर. म्हणून महाराज अनादिकालापासून बैल शेतकऱ्याच्या हाताखाली राबतोय, तो अजूनही राबतोय, याच कारण आहे चुकलिया वर्म फेरा पडे. हा, त्याच्यामुळे वर्म चुकू द्यायचं नाही. अजून एक उदाहरण देईल.
लॉकडाऊनचा काळ होता, पोर इकडे तिकडे मोकार फिरत होती, चौग पोर मित्र होती, त्या चौघांनी विचार केला, आपण म्हणले जरा काहीतरी चौघ मिळून धंदा टाकू, कारण धंदा टाकण्यासाठी एकट्याकडे काय कुणाकडे भांडवल एवढं नाही, मग चौघ मिळून 10-5 रुपये करून धंदा टाकू। म्हणले टाकू, म्हणले काय टाकायचा धंदा, काय नाही म्हणले गाड्या रिपेरिंगचा धंदा टाकू, ॲटोमोबाईल्स। आणि मग त्यांनी धंदा चालू केला, राहुल ॲटोमोबाईल्स, येथे सर्व प्रकारच्या गाड्या दुरुस्त केल्या जातील। धंदा चालू झाला, 1 महिन्याचा कालावधी उलटला, एकही गिराईक त्या दुकानाला आलं नाही महाराज। आणि मग हे निराश झाली, हताश झाली, अरे आपण एवढं धंद्यामध्ये पैसे गुंतवले आणि एकही गिराईक येत नाही, करायचं काय? काय नाही म्हणले दुसरा चालू करू। म्हणले दुसरं काय करायचं? म्हणले चहाचं हॉटेल टाकू। टाकलं चहाचं हॉटेल, चहाचं हॉटेल चालू केलं, 15 दिवसाचा काळ गेला, एकही गिराईक आलं नाही। आणि मग तिथंही निराश झाले, म्हणले जाऊ दे हे चहाचं पण चालत नाही। मग म्हणले आता दुसरा काहीतरी करू। म्हणले आता काय करायचं? म्हणले आता आहे ना चालता बोलता धंदा करायचा। म्हणले काय करायचं आता चालता बोलता? रिक्षा घेऊ। घेतले ना रिक्षा, आणि रिक्षा घेतली, स्टँडवरती पार्किंगला रिक्षा लावली, 15 दिवसाचा काळ ओलांडून गेला, रिक्षाचं टायर फिरलं नाही। जवळजवळ असणारे रिक्षे असणारे फुल चालायचे त्यांचे, आणि ह्याचं उद्घाटनच झालं नाही। त्याचं कारण काय होतं सांगू तुम्हाला मी। पहिला धंदा ह्यांचा कोणता हो? ॲटोमोबाईलचा, गाड्या दुरुस्तीचा धंदा का चालला नाही? त्यांनी जे ॲटोमोबाईल्स टाकलं होतं दुसऱ्या मजल्यावर टाकलं होतं। कुठं? दुसऱ्या मजल्यावर। कशा गाड्या जायच्या रिपेरिंगला तिथं? त्याच्यामुळं चालला नाही। दुसरा धंदा काय टाकला? चहाचं हॉटेल। चहाचं हॉटेल का चाललं नाही? ह्यांनी मोठा बोर्ड बनवला होता 6x6 आणि तो बोर्ड असा वर लावलेला होता आणि आतमध्ये चहा शिजत होता। येणार जाणार माणसं ते बोर्ड वाचायचं, पुढं निघून जायची, काही घेणं नाही देणं नाही। चहा आतमध्ये बोर्ड बाहेर, कुणाला काय माहीत होत? तिसरा धंदा यांनी कोणता केला? तिसरा धंदा केला रिक्षाचा। का रिक्षाचा धंदा चालला नाही? हे होते चौघ जण। तिघ जण पाठीमागच्या सीटवर बसलेले राहायचे कायम आणि एक पुढच्या सीटवर होता हँडल धरून। येणारे प्रवासी विचार करायचे, हा रिक्षा भरलाय चला पुढच्या रिक्षाने। एकही धंदा का चालला नाही त्याचं कारण आहे वर्म चुकलं। म्हणून जीवनामध्ये वर्म चुकू देऊ नका। जगद्गुरु तुकोबार आहे म्हणले, माझ्या जीवनामध्ये मी कधी वर्म चुकू दिलं नाही। माझ्या बापदादाची एवढी इस्टेट होती, माझ्या बापदादाच्या एवढ्या सावकारकीच्या वह्या होत्या, सगळ्या वह्या इंद्रायणीच्या तीरावरती आणून गाडी उलटून दिली, सगळ्या इंद्रायणीमध्ये वह्या फेकून दिल्या, वाहून गेल्या, पण कधी त्याचा मी विचार केला नाही। पत्नी अन्न अन्न करून मेली, कधी त्याचा विचार केला नाही। संसार उद्ध्वस्त झाला, कधी संसाराचा उद्ध्वस्त झालेला संसाराचा विचार कधी केला नाही। म्हणून जीवनामध्ये परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना त्याग महत्वाचा आहे। माणसाचं जीवन हे भोगासाठी नसून त्यागासाठी महाराज। जे भोगासाठी जगतात त्याची समाज कधी पूजा करत नसतो, आणि ज्यांनी त्यागासाठी जीवन समर्पित केलेलं आहे त्यांच्या गळ्यात हार पडत असतो। विठाल 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 विठाल। पाठीमाग 1919 साली या भारत मातीसाठी, या देशासाठी 3 जवानांनी बलिदान दिलं, तो आजचा दिवस आहे शहीद दिवस। या बलिदानामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव याच्यातलं मेन पार्ट, मेन जर कोण असेल तर भगतसिंग। त्या भगतसिंगाच्या जीवनामध्ये नियम होता, जीवनामध्ये माणसाचे नियम असला पाहिजे। भगतसिंगाच्या जीवनामध्ये नियम होता, भगतसिंग दररोज जोर बैठका काढायचे, असं पिळदार शरीर असणाऱ्या भगतसिंगांना राखलेलं होतं। जालियनवाला बाग हत्याकांड झाला, भगतसिंगांना दोषी ठरवण्यात आलं, भगतसिंगांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली। ते भगतसिंग जेलमध्ये असताना
एकही दिवस त्यांच्या जीवनातला त्यांनी नियम मोडला नाही. त्यांच्या जीवनामध्ये नियम होता, दररोज जोर बैठका काढायच्या, उठाबशा काढायच्या, अंगातून शरीरातून घाम काढायचा. आणि बघता बघता केस बोर्डावर आली आणि एके दिवशी कोर्टाने निकाल दिला, भगतसिंगांना फाशी ठरली. भगतसिंगांचा फाशीचा दिवस निश्चित झाला. बघता बघता भगतसिंगांचा फाशीचा दिवस उजाडला. तो जेलर आला, असणाऱ्या भगतसिंगांच्या ज्या रूममध्ये भगतसिंग होते त्या रूमच्या दारामध्ये तो जेलर आला आणि जेलर म्हणतोय, आत बघतोय जेलर त्या गजाच्या आतमध्ये, भगतसिंग 6 वाजता जोर बैठका काढतायत, सकाळी 6 वाजता जोर बैठका काढतायत, अंगातून घाम निघतोय. भगतसिंगांना तो जेलर हसून बोलतोय, हे भगतसिंग मूर्ख आहे का रे, तो मूर्ख आहे. अरे आता 9 वाजता आम्ही तुला फासावर लटकवणार आहे आणि तू जोर बैठका काढतोय, काय करणार हे शरीर कमवून, कशासाठी कमवतोय तू शरीर. भगतसिंगांनी सांगितलं, जेलर तुला अक्कल नाही, तुला अजिबात समजणार नाही. अरे 5 वर्षाचा होतो मी लहान, 5 वर्षाचा, माझी आई मला दररोज बागेमध्ये फुलं तोडायला लावायची, मी फुलं तोडून ताटामध्ये घेऊन यायचो, पण माझी आई काय करायची, काही फुलं देवाला व्हायची आणि काही फुलं टाकून द्यायची. एके दिवशी मी आईला विचारलं, आई अगं एवढ्या काट्या कुट्यातून मी ती फुलं तोडून आणतोय ग, काटे टोचले तरी मी फुलं तोडून आणतोय का देवासाठी, आणि तू काय करते, काही फुलं देवाला वाहते आणि काही फुलं टाकून देते, असं का करते तो आई. आईने सांगितलं, बाळा काही फुलं देवाला वाहते याचं कारण आहे, जे ताजी तवानी फुलं आहेत, जी टवटवीत फुलं आहेत तीच फुलं मी देवाला वाहते, सुकलेली फुलं कोमेजलेली फुलं देवाला आवडत नाहीत रे बाळा, म्हणून मी चांगली चांगली फुलं देवाला वाहते. अरे माझ्या आईने मी 5 वर्षाचा होतो तेव्हा देवाला फुल वाहताना ताज तवान टवटवीत वाहिलं, या भारतभूमीसाठी माझं बलिदान जाणार आहे, या देशासाठी माझा मी देह अर्पण करणार आहे, तो ते शरीर काय मी कोमेजलेलं या देशासाठी अर्पण करू, ते शरीर काय मी असं निश्चित झालेलं अर्पण करू, अरे माझं शरीर सुद्धा असं ताजतवानं पाहिजे, तर ती भारत माता मला स्वीकार, माझा स्वीकार करेल, म्हणून भगतसिंगांनी सांगितलं. आणि भगतसिंग राजगुरु सुखदेव हसत हसत या भारत मातेसाठी आपला देह अर्पण केला. म्हणून जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबरायसारखं जीवन जगा, जीवन जगत असताना माऊली ज्ञानोबरायसारखं जगा, जीवन जगत असताना नाथबाबासारखं जगा, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये त्याग असला पाहिजे, तेवच त्याग जगद्गुरु तुकोबराय अभंगाचे पहिले चरण. सांडोनी उद्योग भक्ती आम्ही केली, 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 सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग, सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग, सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली, 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 सांडोनी उद्वेग आम्ही केली, सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली. पावले हे सांग सुखयाचे, पावले हे सांग सुखयाचे, पावले हे सांग सुखयाचे, पावले हे सांग सुखयाचे, सुख आमा झाले धरिता याचा संग, सुख आमा झाले धरता याचा संग, सुख आमा झाले धरता याचा संग, सुख आमा झाले धरता याचा संग, पावलो संग सुखयाचे,
पाव बलो संगा सुख याते पाव बलो सुख याते पाव बलो संग सुख याते सुख मधाले धंधा याता संग सुख आमधाले धंधा याता संग महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या कडव्यामध्ये सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती आम्ही केली. महाराज तुम्ही भक्ती केली तुम्ही सांगायला पाहिजे का हो? आता उगा आम्ही एकाच पार्टीची माणसं आम्हीच म्हणायचं आमच्यासारखं कोणी नाही चालन गाव. तुम्ही भक्ती केली तुम्हीच कसं काय सांगता? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माझ्या जीवनामध्ये मी तेवढं वैराग्य धारण केलं म्हणून मी सांगतो. सांगावं कुणालाही वाटतं महाराज. आजही आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी सांगावं सगळ्या कुटुंबांना ऐकावं. प्रत्येक माणसाला वाटतं मी या घराचा मालक आहे. प्रत्येकाला वाटतं मी सांगितलेलं सगळ्यांनी ऐकावं. पण असं घडत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना सांगण्याचा अधिकार आहे महाराज. सांगण्याचा अधिकार कसा आहे हो? जगद्गुरु तुकोबारायांनी जो या ठिकाणी पुरुषार्थ केला तो आत्तापर्यंत कोणी केला नाही. सदेह वैकुंठाला जाणं आणि सदेह वैकुंठावरून परत येणं. आता काय काय म्हणते जगद्गुरु तुकोबारायांचा खून झाला त्या गोष्टीवर मला बोलायचं नाही. जगद्गुरु तुकोबारायला नेण्यासाठी देवाचं विमान आलं. शास्त्र जे सांगते पुराण जे सांगते आम्ही तेच मान्य करणार. वडिलाची रीत जाणत असो काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागणे हे अमानुचित वडिलांचे रीत जाणत 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 तसे वडिलांचे रीत जाणत 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 तसे काही मागणे अमानुचित काही माग काही मागणे हे अमानुचित वडिला चिरित जाण काही मागणे आम्हाला वडिला चिरित जाण काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे. जी आम्हाला पाठीमागून आलेलं आहे तेच आम्ही त्याचाच वसा घेतलेला आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली गहिनी नाते वैराग्य तापला सप्रेमिणीवर ठेवा जो लादला शांती सुख निर्द्वंद्व निश्वंग विचारितामयी सुखानंद हृदय स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख योनी सम्यक अनन्य किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले सोडा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा हा अभंग बघा. जे आम्हाला आमच्या पाठीमागच्या पूर्वजांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही परमार्थ करतोय. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठावून आले आणि सदैव वैकुंठाला गेले. हा पुरुषार्थ त्यांनी केला. आता धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जिन
जेन केला जेन केला जेन केला हा पुरुषार्थ जेन केला जेन केला जेन केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेन केला जेन केला जेन केला पुरुषार्थ जन केला जन केला जन केला पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जड़ी दगड़ा सहित वह्या तारीयला जयशाला ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंगाचा गाथा तुमच्या माझ्या समोर ठेवला तो अभंगाचा गाथा काय एका जागेवर बसून नाही लिहिला महाराज जो अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तोच अनुभव त्यांनी त्या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून लिहिला म्हणून परमार्थामध्ये माणसाकडे अनुभव असावा अनुभव असल्याशिवाय बोलू नये आणि अनुभव असल्याशिवाय माणसाला परमार्थामध्ये पिकलिया सेंद कडूपण केले पांडुरंगे कैश्यामा केले पांडुरंगे कैश्यामा केले पांडुरंगे आमा केले पांडुरंगे हा कैसे आमा केले पांडुरंगे कैसे आमा केले पांडुरंगे जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार होता जगद्गुरु तुकोबराय म्हणून आपल्याला उपदेश करतात म्हणून सांगतात बाबांनो भक्ती आम्ही केली कशी केली वो सांडोनी उद्वेग उद्वेग म्हणजे माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची चिंता राहिली नाही का राहिली नाही जाळूनी संसार बैसलो अंगणे माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची मी माग चिंताच ठेवली नाही आणि चिंता जरी आपण केली आपल्या हातात काही नाही आपण चिंता केली तरी आपल्या हातात काय वहिल्या उद्वेग दुःखची केवळ वहिल्या उद्वेग दुखाची केवळ उद्वेग दुखाची केवळ वाहिला उद्वेग दुखाची केवळ वाहिला उद्वेग दुखाची केवळ वाहिला उद्वेग दुखाची केवळ वाहिला नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा हो खेद करू कोणाच्या गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे चिंता केली तरी आपल्या हातामध्ये काही नाही महाराज बघा तुम्ही दोन दोन कोट रुपये उशाला घेऊन झोपणारी माणसं होती अख्खा दवाखाना ताब्यात घ्यायची ताकद होती
पण तिथं कुणाचं चाललं नाही बरं का, तिथं कुणाचं चाललं नाही, चालता बोलता तुमच्यातली माझ्यातली माणसं निघून गेली. कारण तिथं कुणाचंच चालत नाही मारा, तुटला आयुष्याचा दोरा. तिथं कुणाचं चालत नाही म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. तुमचं माझं तिकीट काढायचं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. म्हणून तो देव आपलासा केला का आपल्या जीवनातली चिंताच मिटून जाते बरं का. पण तो देव प्राप्त करून घेण्यासाठी सहजासहजी तुमच्या समोर जरी आता देव उभा राहिला तरी तुम्हाला त्याची ओळख होऊ शकत नाही. कारण त्याचं कारण आहे, त्याला मधली एक पायरी आहे, त्याला मधली एक स्टेप आहे, आणि ती मधली स्टेप म्हणजे संत महात्मे आहेत. संतांचे संगती मनोमार्ग करती अकरावा कृपते येणे पंथे, अकरावा कृपते येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग करती अकरावा कृपते येणे पंथे, अकलावा श्रीपती निपंती. संतांचे संगती मनो मार्ग गती अकलावा श्रीपती निपंती, अकलावा श्रीपती निपंती, अकलावा श्रीपती निपंती. संतांचे संगती मनो मार्ग गती अकलावा श्रीपती येणे पंथे, अकलावा श्रीपती येणे पंथे, अकलावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगती मनोमार्ग गती अकलावा श्रीपती येणे पंथे. देवाला आकळता येतं, देवाला आपलंसं करता येतं, देवाला आडवता येतं. पण त्याच्यासाठी एक मधलं माध्यम सांगितलंय ते म्हणजे आमचे संत महात्मे बरं का. म्हणून ते नामस्मरण केलं पाहिजे जे सद्गुरू देतात. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी बरं का. सद्गुरू शिवाय आपल्याला पर्याय नाही. प्रत्येकाने गुरुचं स्तवन केलं पाहिजे कारण नाम हे आपल्याला तारून नेणारं असतंय बरं का. ऐसा नामाचा महिमा साधा नाही महाराज. नाम अनेकांना उद्धरून नेतंय नाम बरं का. नाम काही साधन आहे. पृथ्वीपेक्षा आप 100 पटीने मोठं आहे, आपापेक्षा तेज 100 पटीने मोठं आहे, तेजापेक्षा वायू 100 पटीने मोठं आहे, वायूपेक्षा आकाश 100 पटीने मोठं आहे, आणि आकाशापेक्षाही नाम 100 पटीने मोठं आहे. गगनाभुने वाड नाम आहे, गगनाभुने वाड नाम आहे. खूप छान. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाभुने वाढ नाम आहे. ते नाम आकाशापेक्षाही मोठं आहे. त्या नामाने अनेक जणांचा उद्धार केलेला आहे, त्या नामाने अनेक जणांना तारून नेलेलं आहे. इतकं नाम ते चांगलं आहे.
नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. अनेकांचा उद्धार त्याने नामाने केलेला आहे म्हणून ते नाम आपलंस करून घ्या बरं का. जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये समाधानच जर प्राप्त करून घ्यायचं असेल सांगा तुम्ही मला सुखामध्ये समाधान आहे का समाधानामध्ये सुख आहे. सुखामध्ये समाधान आहे का समाधानामध्ये सुख आहे. वा समाधानामध्ये सुख आहे. सुखामध्ये समाधान तुम्हाला मिळणार नाही किती तुम्ही शोधत बसला तरी सुख मिळणार नाही. एक जण महात्मा त्याच्याकडे 20 शेळ्या होत्या 20 शेळ्या होत्या. त्याने कधी पंढरपूरची वारी करायचं नाही कधी कुणाच्या लग्नाला जायचं नाही कधी कुठं नामसप्ताह चाला तिथं जायचं नाही कुठं तीर्थयात्रेला जायचं नाही. त्याचा एकच नियम होता तो दररोज शेळ्या रानात न्यायच्या चारून आणायच्या आणि घरी बांधायच्या जेवण करायचं निवांत झोपायचं झालं त्याचं काम. एवढंच काम तो करत होता. पण एक दिवशी रानामध्ये शेळ्या चारायला घेऊन गेलेला असताना दिवसभर शेळ्या चारल्या अगदी आनंदामध्ये तो आता घराकडे निघाला. पण निघाला असताना घडलं एक त्या दिवशी असं शेळ्या दररोज मोजायचा तो गोळा केल्यानंतर मोजायचा 20 भरल्या आनंद वाटायचा. पण त्या दिवशी शेळ्या कमी भरल्या एक शेळी मिळालीच नाही 19 भरल्या. निस्तेज झाला हताश झाला चेहरा आला घरी. घराकडे आल्यानंतर पत्नी दारातच उभी होती. बाय असणाऱ्या पत्नीने लांबूनच बघितलं आणि मग बोलली बरं का ती म्हणली का हो आज जरा चेहरा तुमचा सुकलेला दिसतंय काय झालंय. अगं काही नाही आपली आज एक शेळी लांडग्याने खाल्ली का कुठं राहिली काय माहीतच नाही. ते म्हणले जाऊ द्या नका काय टेन्शन घेऊ आपण जेवण वगैरे करू संध्याकाळी आपल्या देवर्षी बघतोय ना एक त्याच्याकडे जाऊ. दोघं जोडीनं मिळून गेले देवराशाकडं. देवराशाकडे गेले आणि देवराशाला म्हणले का हो आमची एक शेळी चोरीला गेली का लांडग्याने खाल्ली काय माहीत नाही कोणत्या दिशेला गेली असेल. देवरशाने सांगितलं गावात सप्ताह चालू आहे. हो चालू आहे म्हणले. मग जा ना प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जा हनुमंतरायाच्या मंदिरात जा आणि एक नारळ फोडा सकाळी तुमची शेळी घरी येईन. पण हे लय चिकट ह्याला कधी उष्ट्या हातानं कावळा हाणायचं माहीत नाही. ह्याला वाटलं आता नारळ आणि नारळाचा खर्च नायगाडे जमायचं म्हणला मला. पण तरी बायको खवळली त्याला जा म्हणली नारळ घेऊन नाही तर मी तरी आणते. नाही मग म्हणलं जातोच. गेला ना दुकानात कितीला नारळ 25 रुपयाला म्हणले. आता GST आता सगळे कर लागू येत आता 25 रुपयाला नारळ आहे. तो म्हणला इतका महागा असतो का राव द्या ना म्हणला 20 रुपयाला. म्हणले जा अहमदपूरला. गेला अहमदपूरला कितीला नारळ म्हणले 20 रुपयाला. इतका महागा असतो का द्या ना म्हणला 15 रुपयाला. म्हणलं इथं नाही भेटणार. मग जा म्हणले लातूरला. लातूरला गेला कितीला नारळ म्हणले 15 रुपयाला. म्हणलं द्या की दहाला. म्हणले इथं नाही भेटणार. मग जा पुण्याला. गेलं ना ते पुण्याला कितीला नारळ म्हणले 15 रुपयाला. म्हणलं द्या 10 रुपयाला. म्हणलं द्या की 5 रुपयाला. ते म्हणले इथं नाही बाबा भेटायचा. मग जा म्हणले मुंबईला. गेलं मुंबईला कितीला नारळ म्हणले 5 रुपयाला. म्हणलं द्या की 3 रुपयाला. ती म्हणले इथं नाही भेटायचा जा कोकणात. गेलं ना कोकणात कितीला नारळ म्हणले 3 रुपयाला. म्हणलं द्या की 1 रुपयाला. हेतली इथंच तोडताना 3 रुपये घेता का. ती म्हणली फुकट आहे रुपयासुद्धा देऊ नको वरी चढ काढ अंजा घेऊन. चढलं ना ती वर कितीला नारळ 1 रुपयालासुद्धा तो नारळ घेतला नाही. चढला तो नारळाच्या झाडावरती चढला. आता नारळ एकच लागणार आहे. पण याने महाराज एवढा मोठा ढीक तोडून खाली टाकला नारळाचा. आता उतरणार खाली. खाली उतरत असताना अजून वर लक्ष दिलं. वर बघितलं तर शेंड्यात एक मोठा नारळ राहिला होता. म्हणलं आता एवढे वर आलोय तर ह्याला पण खाली घेतलंच पाहिजे. मग त्याने आणि काय केलं अजून त्या नारळाला झडप मारली. पायाची आडी मारली होती अशी अशी पायाची आडी जाम मारलेली होती. नारळाचे झाडे उंच असतात. मग त्याने पायाची आडी मारली होती. आता ते नारळ हातामध्ये घेणार पण त्या नारळामध्ये आणि ह्याच्या हातामध्ये एकीचं अंतर पडलं असं. मग त्याला काय हातात नारळ आहे ना म्हणून त्याने झडप मारली त्या नारळावर. जशी झडप मारली तसं ते नारळाला लटकलं पायाची आडी गेली निष्ठून. नारळ जरा देठाला जड असतो त्याच्यामुळे नारळाने काय त्याला सोडलं नाही लगेच.
मग ते अडकलं ना वर, वर अडकलं, आता खाली बघतंय तर दोन पर्शाचा खड्डा, आता उडी टाकली तर पाय मोडल्याशिवाय राहत नाही. मग आता जीवापेक्षा काय प्रिय हो, प्राणापेक्षा काहीच प्रिय नाही महाराज. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना अनुभव आला कोण कुणाचं आहे. हा खोल्यात अशा भाकरी फेकून दिल्या महाराज, लांबून फेकून कुत्र्यासारख्या काटेने ढकलल्या लांबून. ही परिस्थिती आपली माणसाची झालती बरं का. देव अशा काही झुळका सोडत असतो, झुळूक ही झुळूक होती एक. आणि मग तो नारळाला लटकलेला खालून एक उंटवाला चालला होता, त्या उंटवाल्याला म्हणला, ए उंटवाल्या तुला 500 रुपये देतो बाबा, पण मला खाली घे. आता ते 500 रुपये देतो म्हणल्यावर हे म्हणलं, दिवसभर धंदा करून आपल्याला 300 भेटा ना, 500 देतोय ना, ह्याला फक्त खालीच घ्यायचं आहे. त्याने उंट लावला त्याच्या खाली बरोबर, तो खोगिरावरती उभा राहिला, उभा राहिला आणि त्याचे हात आणि ह्याचे पाय जवळजवळ एकीतीचं अंतर राहिलं. मग त्या उंटवाल्याने काय केलं, उडी मारली आणि त्याचं पाय धरलं. जसं पाय धरलं उंटाला वाटलं मालक उतरला, उंट गेला निघून. जसा उंट निघून गेला दोघं एकामेकाला लटकली, जशी लटकली वरचा म्हणतो, ए बाबा 500 देतो पटकन खाली घे ना, खालचा म्हणतो 1000 देतो पण वरचा नारळ सोडू नको. ही आपली संसाराची अवस्था आहे, ही आपली प्रपंचातली अवस्था आहे. सुख कमवण्यामध्ये आयुष्य जातं पण सुख प्राप्त होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तसं सुख आम्हाला भरपूर झालं. कशामुळं झालं, संतांची संगती आमच्या जीवनामध्ये घडली, भगवान परमात्म्याची सेवा आम्ही केली म्हणून आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. अभंगाचं दुसरं चरण, झाले धरितायाचा संग वावा, सुख आमा झाले धरितायाचा संग, 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 धरितायाचा संग, आम्हाले धरितायाचा संग. पळाले उद्वेग फेने तेथे, फेने तेथे सुख आमा झाले धरितायाचा संग, सुख आमा झाले धरितायाचा संग, सुख आमा झाले धरितायाचा संग. पळाले उद्वेग दुनिया, पळाले उद्वेग धरितायाचा धरितायाचा संग. मला वाटतं ह्या दोघांनी कोकिळा खाल्ल्यात काय की पहिल्या जन्मी. अतिशय गोड आवाज आहे महाराज दोघांचा आहे बरं का. म्हणून मी सांगत असतो तुम्हाला बरं का, पहिलवान केली ये जोर का, पक्षी यो मे मोर का,
और गाने के लिए स्वर का बहुत बड़ा महत्व होता है। विठाला 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 त्याची संगती आम्हाला घडली। आता संगती कोणाची करायची हे आपल्यावर अवलंबून असतं बरं का। एक पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावरती पडू द्या, क्षणात त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जातं। तोच पाण्याचा थेंब कारल्याच्या वेलाला जाऊ द्या, कडू होईल। तोच पाण्याचा थेंब उसाला जाऊ द्या, गोड होईल। तोच पाण्याचा थेंब मिरचीच्या झाडाला जाऊ द्या, तिखट होईल। तोच पाण्याचा थेंब गुलाबाच्या पाकळीवरती पडू द्या, मोत्यासारखा चमकेल। तोच पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये पडू द्या, वसंत ऋतूमध्ये मोतीच होईल। संगती कुणाची करायची हे आपल्यावर अवलंबून आहे। मला संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी। वा, संताच्या संगतीमध्ये राहा, संताची संगती करा, आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बनले। माझ्या जीवनामध्ये मला खरंच सुख प्राप्त झालं कशामुळे झालं? जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला साधकानं, कशामुळे झालं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आम्ही भक्ती करत असताना उद्वेग रहित भक्ती केली, आम्ही भक्ती करत असताना शुद्ध मनाने केली, आम्ही भक्ती करत असताना शुद्ध अंतकरणाने केली। या शरीरामध्ये षडविकार आहेत, या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ आणि अहंकार हे षडविकार आहेत। मल विक्षेप आवरण हा तीन प्रकारचा दोष आहे। या नऊ प्रकारचा दोष या शरीरातून काढून टाकला का एकदा, मग यवने गोपाळ राहत येते बरं का। मग नंतर भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहतो। म्हणून तर जनाबाई म्हणतात, हृदय बंदी खाना केला धरिला पंढरीचा चोर, 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 धरिता चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर। बघा, तुम्ही भक्ती करत असताना परमार्थ करत असताना माणसाला दोन मन आहेत। एक मन म्हणत असते, जाऊ का नको कीर्तनाला, जाऊ का नको कीर्तनाला, जाऊ का नको, कसला असेल महाराजन, कसला असेल कीर्तन, गेलंच नाही झालं चांगलं कीर्तन तर उगीच गेलं वाटतंय। एक मन म्हणतंय जाऊ का नको, एक मन म्हणतंय चल, एवढ्या मोठ्या कोरोनातून तुम्हाला मला वाचवलंय, काय जोपून करणार आहे, प्लस आयुष्य हे महाराज कोरोना नंतरचं जे प्रत्येकाला आयुष्य भेटलंय ना, बेरजेतलं आयुष्य बरं का, बेरजेतलं। कधी ध्यानात ठेवा, भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जिवंत ठेवलंय, एक कशासाठी ठेवलंय, फक्त भक्तीसाठी ठेवलंय, फक्त परमार्थासाठी ठेवलंय। मग म्हणता लेकंबर बांधून सांगायला लागला, आता काय घरी जायचं नाहीस काय, घरी जरूर जाणार आहे, मी भक्ती करतोय तुम्ही भक्ती करताय, मी प्रपंच करतोय तुम्ही प्रपंच करताय, फक्त संसार करत असताना माझा माझा करू नका, संसार करत असताना माझा म्हणून करू नका, संसार करत असताना कुठलीही गोष्ट करत असताना फक्त पांडुरंग अर्पण मस्तू म्हणा, श्रीकृष्ण अर्पण मस्तू म्हणा, प्रत्येक केलेलं काम भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचेल तुमचं। म्हणून संसार जरूर माणसानं करावा, पण संसारामध्ये चिटकून राहू नये बरं का। संसारी असावे असो निनासा, संसारी असावे असो निनासा, संसारी असावे असो निनासा, संसारी असावे असो निनासा, आत्मा जात जन्मी ओळखी खरा आत्मा।
असावे असो नी नसावे भजन ते करावे वेळोवेळा। नाहीतर अजून एक उदाहरण आहे बरं का, आमची माऊली सकाळी लवकर उठते, दारामध्ये सडा टाकते, रांगोळी काढते, घरातून मुठीमध्ये वंजळीमध्ये तांदूळ घेऊन येते, ते तांदूळ दारामध्ये टाकते, चिमणी येते, एकच दाणा उचलते आणि निघून जाते, तिला बाकीच्या दाण्याचं काही घेणं देणं नाही। तसं आयुष्यामध्ये प्रत्येकाने जसं त्या चिमणीला घेणं देणं नाही, तसं प्रत्येकाने जीवन जगत असताना हा संसार महाराज हा भवसागर इतका खोल आहे ना, या संसाराची खोली रुंदी आजपर्यंत कुणाला कळलेली नाही। बाबा सांगू शकाल या संसाराची सुरुवात कुठं झाली आणि हा संसार कुठं थांबणार आहे, कुणाला सांगता येणार नाही बरं का। आता तुम्ही म्हणाल सुरुवात कुठं झाली, एक आपण सांगू शकतो माझ्या जन्मापासून, अगर आपण सांगू शकतो माझं लग्न झाल्यापासून, पण संसाराची सुरुवात कुठं झाली याला एकच शब्द शास्त्रामध्ये, अनादिकालापासून। कधी? अनादिकालापासून माहीत नाही, फक्त आपलंही एक चाललेलं आहे, मागून आलाय पुढं ढकलायचं काम करतोय। आपण काय करतोय? मागून आलाय पुढं ढकलायचं काम करतोय। एकदा बापाचा बोट पोराच्या पायात आला, विषय संपला, पुन्हा काय टेन्शन नाही, फक्त आपण मधलं मेडकंय महाराज। आपण काय? मधलं मेडकंय। आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तो तैसा झाला। म्हणजे ह्याच्यात काय? काहीच नाही, नवं नाही, जुनं नाही। संसार म्हणजे सगळं दुःखाचं मूळ आहे। बघा तुम्ही, एक जुनं पुरातन मंदिर होतं गणपती बाप्पाचं, जुनं पुरातन मंदिर होतं गणपती बाप्पाचं, पडलेलं बऱ्याच दिवसांनी। आणि मग शाळेतली पोरं, दोन चार पोरं गेली फिरायला, सहलीला फिरायला गेल्यावर गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली। जशी पोरं दर्शनाला गेली, पोरालाही चॅप्टर होती महाराज, पाचवी सहावीची पोरं। मग ते पोराने काय केलं, एका पोरानं त्या गणपती बाप्पाच्या बिंबीमध्ये बोट घातलं। जसं त्या बिंबीत बोट घातलं, आतून महाराज विंचूदेव होते, त्यांनी बरोबर फटका मारला, त्यांचं त्यांनी काम केलं। पोराने पटकन बोट बाहेर काढलं, जसं बाहेर बोट काढलं, पोराला विचारलं दुसऱ्या मित्राने, काय झालं रे? काय नाही, म्हणले लय गार लागलं मला। काय म्हणला तो? अरे लय गार लागतंय। मग जसं ती म्हणला गार लागतंय, मग ती म्हणला घालू काय मी बी, बघ ना घालून। लगेच त्यांनी दुसऱ्याने घातलं, त्यांनी घातलं की त्यालाही झटका मारला, जसा झटका मारला त्यांनी बाहेर काढलं, तो म्हणला अरे मला बी लय गार लागतंय। सगळ्या पोरांनी बारी बारीनी बोटं घातली, सगळी म्हणली गारच लागलं। तसं आपल्याला बापाला संसार वाईट आहे कळलेला असून सुद्धा पोराची लग्न करून देणारी आपणच आहोत। विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्ती करत असताना माणसाला दोन मन आहेत, एक आंतरमन आहे, एक बाह्य मन आहे। बाह्य मनानं जर तुम्ही भक्ती केली, तुम्हाला महिन्याला काय रोज पंढरपूरला जावं लागेल। आणि तुम्ही अंतर्मनाने भक्ती केली, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही। आमच्या सावताबाबाने भक्ती केली, कधीच पंढरपूरला गेले नाहीत महाराज। कांदा मुळा भाजी अवघी, विठाबाई माझी कावगी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी। कांदा मुळा भाजी अवघी, विठाबाई माझी वा। आमचे सावता बाबा शेतातल्या प्रत्येक कामामध्ये देव पाहत होते, तसं आपण सुद्धा कुठलंही काम करत असू द्या, प्रत्येकानं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, यानं 8 तास काम करा, 8 तास आराम करा आणि 8 तास नामस्मरण करा। आले भागा ते करीतो तुझे नामा उच्चारितो, तुझे नामा उच्चारितो, तुझे नामा उच्चारितो। आला भागा करीतो तुझे नामा उच्चारितो, तुझे नामा उच्चारितो, तुझे नामा उच्चारितो। आल्या भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, जे मला कर्मभूमीवर आल्यानंतर जे माझं काम आहे ते मी काम करत करत तुझं नामस्मरण करतो। पण नामस्मरण करत असताना थोडं धर्माबद्दल, थोडं आपल्या संस्काराबद्दल, थोडं आपल्या संस्कृतीबद्दल इकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे। आपली लहान लहान मुलं इथं आणून बसवत जावा, तरुण मुलांनी इथं आलं पाहिजे बरं का।
त्या लहान मुलांना सुद्धा कळू द्या, टाळ कशाला म्हणतात, विणा कशाला म्हणतात, पकवाच कशाला म्हणतात, अवघड गोष्टीत महाराज सगळं त्यांना कळू द्या. राम मंदिरासारखा मुद्दा सहजासहजी निघून गेला, एकही हत्या न होता राम मंदिराचा मुद्दा सहजासहजी सुटला. खरंच आपलं या ठिकाणी भाग्य आहे. 500 वर्ष जो मुद्दा रखडला तो सहजासहजी निघून गेला. खरंच प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर होत आहे. म्हणून प्रत्येक माऊलीनं हात जोडून येणती, मुलं घरी झोपून येत जाऊ नका, त्यांना उठवून आणत जा, नीता आणून बसत जावा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडण, एकच पुत्र असावा छत्रपती सारखा असावा, एकच पुत्र असावा माऊली ज्ञानोबरायसारखा असावा, एकच पुत्र असावा जगद्गुरु तुकोबरायसारखा असावा. पुत्र व्हावा आईसा गुंडा, त्याचा तीही लोकी झेंडा. आपले पुत्र कसे सांगू तुम्हाला मी, पुत्र व्हावा आईसा गुंडा त्याच्या हातात हिरो होंडा, आई बापाला मारितो धोंडा, बायको पुढं घोळतो. तुम्ही म्हणा मी नाही. विठाला 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 विठाला. म्हणून महाराज सांगतात एकच असावा छत्रपती सारखा असावा. मध्ये एक युद्ध झालं बघा, तालिबान आणि कोणता अफगाणिस्तान ना, हा या दोन्हीचं युद्ध झालं. एवढं युद्ध झालं तिथल्या महिला लहान लहान मुलांना हातात घेऊन सैरा वैरा धावत होत्या. त्यांच्या ध्यानात नव्हतं आपला बँक बॅलन्स किती आहे, त्यांच्या लक्षात नव्हतं आपली 5 मजली बिल्डिंग आहे, त्यांच्या ध्यानात नव्हतं आपण एवढं कमवलंय. जीवाच्या आकांतानं इकडे तिकडे सैरा वैरा धावत होत्या. का? तिथला कर्ता बरोबर नव्हता. तिथला कर्ता जर चांगला असता तर त्या महिलावर ही वेळ आली नसती. म्हणून आज माझ्या माऊलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कपाळावरचं कुंकू, पायातलं जोडवं, दारातली तुळस कुणामुळे जर जिवंत असेल, एकच शब्द बाहेर पडतो बघा तोंडातून, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ती बिरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा ती बिरारा गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा. शिवाजी राजा उगवला तारा तिबेरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिबेरारा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिबेरारा गरजा शिवाजी राजा. धन्यवाद. म्हणून या देशाची संस्कृती, या महाराष्ट्राची संस्कृती, धर्म रक्षावया अवतार घेती किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, या न्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म राखण्याचं काम केलं. जगद्गुरु तुकोबरायांनी हा असणारा वारकरी संप्रदाय टिकवण्याचं काम केलं. माऊली ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदाय टिकवण्याचं काम केलं. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जे 2 तास झालं तुम्ही माझ्या पुढं बसलात, पण तुम्हाला आतापर्यंत संसार आठवला का? नाही आठवला. जोपर्यंत 2 तास संसार आठवून देत नाही त्याला देव म्हणतात. म्हणून त्या देवाचं मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाये, 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 रखुमाये. जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात, थोर झाले सुख तुका म्हणे, सुख थोह झाले जीव म्हणे, सुख बहु झाले जीव तुका म्हणे, सुख बहु झाले जीव म्हणे, सुख बहु झाले जीव तुका म्हणे, सुख बहु झाले जीव म्हणे, सुख बहु झाले जीवा.
मने सुख बहु जाले जीवा घडलिया सेवा आमाजाले धरिता याचा संग हो सुख आमाजाले धरिता याचा संग सेवा विठोबाची अधियती सेवा विठोबाची आमाजाले धरिता याचा संग सुख आमाजाले संग पळाने उद्वेग सांडुनी सांडु सांडुनी पळाले उद्वेग सांडुनिया पळाले उद्वेग पळाले उद्वेग पळाले उद्वेग सांडोनिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली